नमस्कार मित्रांनो, आज पहाटेच्या सुमारास द्वारका चौक हा नाशिकच्या वर्दळीच्या चौकात एक भला मोठा टँकर पलटी झाला. त्याला हटविण्याची कसरत सध्या सुरू आहे. आता आपण द्वारका चौकात असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचे दिसत आहे. पोलीस अधिकारी तसेच तांत्रिक टीम या ठिकाणी आली आहे व हे भला मोठा टँकर हटविण्याची कसरत सुरू आहे. मागील सुमारे 5 ते 7 तासापासून ही कसरत सुरू आहे. पोलीस अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, महापालिका अग्निशामक दलाचे अधिकारी तसेच भला मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाला आहे. आपण बघू शकतो का ह्या टँकर पलटी झाल्यामुळे एकतर्फी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या इतर भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे आपण बघत आहोत. लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सुटावी हीच नागरिकांची अपेक्षा आहे.